महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धीरेंद्र शास्त्रींच्या आरतीला जाणार होते. त्यांच्या आरतीत सहभागी होणार होते पण अनिसनं यास विरोध केला होता अशी माहिती आहे. यानंतर फडणवीसांनी हा दौरा रद्द केला अशी देखील बातमी समोर आली. महाराष्ट्राचे अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम आयोजित केला होता. धीरेंद्र शास्त्री हे धार्मिक गोष्टींवर प्रवचन देतात. त्यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमात कराड इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि अनेक मंत्री आमदार या ठिकाणी उपस्थित होते. इतकंच नाही तर अवघं 27 वर्ष वय असलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या आरतीला उपमुख्यमंत्री सुद्धा जाणार होते. मात्र कालांतरानं हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. आजची आपली स्टोरी ऑफ द डे नेमकी हीच आहे. याच मुद्द्यावर सुरुवातीला आपण खास रिपोर्ट बघूया आणि त्यानंतर चर्चा करूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धीरेंद्र शास्त्रींच्या आरतीला जाणार होते आणि त्यांच्या आरतीला जाण्यास अनिसनं विरोध केलेला आहे. पाहूया नेमका या संदर्भातला हा खास रिपोर्ट, त्यावर चर्चा करूया. महाराष्ट्राचे अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम आयोजित केला. धीरेंद्र शास्त्री हे धार्मिक गोष्टींवर प्रवचन देतात. त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम कराड यांनी आयोजित केला आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार होते. इतकंच नाही तर अवघं 27 वर्ष वय असलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या आरतीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार होते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्या कार्यक्रमालाच आक्षेप घेतला होता. त्यानंतर फडणवीसांचा दौरा रद्द झालाय. इतके मोठमोठे नेते ज्या व्यक्तीच्या दर्शनाला आणि आरतीला जातात ती व्यक्ती धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा नेमकी आहे तरी कोण, त्यावर एक नजर टाकूया. धीरेंद्र कृष्ण गर्ग असं त्यांचं पूर्ण नाव. संन्यासी बाबा दादा गुरुजी महाराज धीरेंद्रचे आजोबा. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातले पीठाधीश. लंडन मधल्या संसदेत जून 2022 साली सन्मान. भाविकांच्या मनातलं ओळखतात अशी चर्चा. अशा या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर यांच्या दर्शनाला यापूर्वी नागपुरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस गेले होते. तसेच काही कलाकारही त्यांच्या भेटीला गेल्याची चर्चा होती. धीरेंद्र शास्त्री हे भाविकांच्या मनातलं ओळखतात, याकरता त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झाल्याची चर्चा आहे. ते देशातील अनेक राज्यात कार्यक्रम घेत असतात, मात्र नागपूरमध्ये श्याम मानव यांच्या संघटनेनं त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पुढचा कार्यक्रम रद्द करत धीरेंद्र शास्त्री थेट मध्य प्रदेशात गेले होते. मन की बात ओळखणारे अशी ओळख असलेले धीरेंद्र शास्त्री हे सुडो सायन्सने या गोष्टी करतात असं तज्ज्ञांचं मत आहे. याआधीही धीरेंद्र शास्त्री नेमकं विधानसभा निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात गेले होते. आता महाराष्ट्रात ते येण्यामागे काय कारण असेल यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. रिपोर्ट लोकशाही मराठी. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नेमक्या याच मुद्द्यावर आपण चर्चा करतो आणि या मुद्द्यावर चर्चा करण्याकरता आपल्यासोबत राज्य कार्याध्यक्ष अनिस असे माधव बागवेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. आपण पाहतोय धीरेंद्र शास्त्रींच्या या दरबारात मंत्री आमदार इतकंच काय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जाणार होते. पण कालांतरानं या सगळ्या संदर्भात चौफेर टीका होऊ लागली आणि त्यानंतर हा दौरा रद्द झाला अशी माहिती समोर आली. काय एकूणच तुम्ही हे सगळं चित्र पाहिल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया आहे अनिसकडून? आपल्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आज देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी गेले नसतील, परंतु केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराडांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि
राष्ट्र आणि राज्य हे धर्मनिरपेक्ष असतं, त्यावर राज्य करणारी राजकीय पुढारी हे संवैधानिक पदावर असतात, त्यांनी कुठल्याही धर्माचा अशा पद्धतीनं गैरवापर राजकारणासाठी करू नये असं आमची भूमिका आहे। आणि या संदर्भामध्ये जे बागेश्वर बाबा आहेत ते खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या आणि भारतीय संविधानाचा आणि जादूटोणा विरोधी कायदा आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍडव्हर्टाइजमेंट ऑब्जेक्शनेबल ऍक्ट याचे पायमल्ली करणारे ते वक्तव्य करतोय। जाहीर सगळ्या असाध्य रोगावर दुरुस्त करण्याचे दावे करतोय आणि अशा कार्यक्रमाला राज्यकर्त्यांनी उपस्थित राहणं हे आम्हाला योग्य वाटत नाहीये। एकूणच भारतीय समाजाला किंवा राज्यातील लोकांना हे योग्य वाटणार नाहीये आणि राज्यकर्त्यांनी अशा उपक्रमाला उपस्थित राहू नये असं आम्हाला वाटतं। धीरेंद्र शास्त्रींकडून असं बऱ्याचदा सांगितलं जातं की मी काही कुठला चमत्कार वगैरे करत नाही, जे मनात आहे ते केवळ ओळखलं जातं आणि माझ्या बोलण्यानंच या ठिकाणी अनेकांना बरं वाटतं असं सांगितलं जातं। मी काही चमत्कार वगैरे करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण एकूणच या सगळ्या प्रकारानंतर मात्र मध्यंतरीच्या काळात अनिसाकडून सुद्धा त्यांना आव्हान देण्यात आलेलं होतं, श्याम मानव यांच्याकडून त्यांना आव्हान देण्यात आलेलं होतं की एकाच व्यासपीठावर या, तुम्ही तुमचे दावे सिद्ध करा, 30 लाख रुपये देतो असं खरं तर सांगण्यात आलेलं होतं, पण हा दावा काही नंतर स्वीकारला गेला नाही। कारण त्यावेळेला त्यांनी दावा न स्वीकारण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे आणि त्यांचे मागचे जर व्हिडिओ जर बघितले तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चमत्काराचे दावे त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्या युट्यूबवरून मी हे काढलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये बागेश्वर धाम बाबाचे चमत्कार अशा पद्धतीनं युट्यूबवर त्यांच्या उपलब्ध आहे आणि ते चमत्काराचे दावे करतात हे निश्चित आहे। दरबारामध्ये जो रामकथेच्या वेळेला ते करत नसतील परंतु त्यांचा जो दरबार भरलेला असतो त्या दरबारामध्ये ते जाहीर दावे करतायत, याला आमचं जाहीर आव्हान आहे। मुळात अनिसाचा नेमका विरोध कशाला आहे? आमचा बागेश्वर बाबाशी काही व्यक्तिगत आमचा विरोध नाहीये। ते ज्या पद्धतीचे असंवैधानिक आणि दैवी शक्तीच्या आधारे बालाजी आणि हनुमानाच्या कृपा प्रसादाने मी असाध्य रोग दुरुस्त करतो आणि ते तसे दावे करतात त्याला आमचा विरोध आहे। आणि जे ज्या दरबारामध्ये लाखो लोक असतात त्याच्यामधले काही विशिष्ट लोकांचे ते ओळखले जातात, ती एक ट्रिक आहे। सुहानी शहानी त्याच्याबद्दलही सांगितलेलं आहे। आम्ही आमच्या प्रयोगामध्ये सुद्धा समोर बसलेल्या महिलांच्या 100-200 महिलांच्या मध्ये त्यांच्या हातावर भानामती होते आणि अंगावर बिब्याच्या फुल्या काढून दाखवू शकतो किंवा लोकांनी ज्या चिठ्ठ्या दिल्या त्या चिठ्ठ्यातलं आम्ही पण ओळखू शकतो आणि मग त्यांना जर ते सगळं जर अशा पद्धतीनं जर त्यांना विद्या प्राप्त असेल तर मुंबईच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचे तिथं दागिने गेले, मंगळसूत्र गेले, ते त्यांना कळलं नाही त्याच्याबद्दलचं। आणि मला असं वाटतं की बागेश्वर बाबांना जर सगळं असं समजत असेल, अशी विद्या जर असेल तर गृहमंत्रालयाने सगळं गृहमंत्रालय त्यांच्याकडे सोपवून द्यावं अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये जे दावे केले जातात किंवा शासनाला सुद्धा आव्हान दिलं जातं, पोलिसांना सुद्धा आव्हान दिलं जातं, मग ते या धीरेंद्र शास्त्रींच्या माध्यमातून ते का त्यांना समजत नाही ते। अगदी, पण धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार जिथे भरतो, म्हणजे काही वेळा काही दिवसांपूर्वी आपण म्हणूया की साधारणतः 2 ते 3 महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये सुद्धा असा दरबार भरलेला होता, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा। या ठिकाणी जसा सुरुवातीलाच मी उल्लेख केला की केवळ सामान्य जनताच नाही तर लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी येतात आणि त्यामुळे सोशल मीडिया असू दे किंवा इतर काही माध्यमं या सगळ्यात पुन्हा एकदा त्यांची चर्चा होते आणि शिवाय धीरेंद्र शास्त्री यांची वादग्रस्त काही विधानं आहेत त्यामुळे ते सातत्यानं चर्चेत राहतात, ही तर बाब वेगळीच। या संदर्भामध्ये लोकांच्या मध्ये अगतिकता आहे, इथे तरुणांना नोकऱ्या नाही आहेत, असंख्य प्रश्न आहेत, महिलावरचे अत्याचार आहेत,
बेरोजगारांना रोजगार नाही आहे, महागाई आहे, असे अनेक प्रश्न असताना त्या प्रश्नांच्या बद्दल अशा पद्धत प्रश्नांची उकल या दरबारामधून होणार आहे का? पूर्ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना विरोध केलेला होता, त्याच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्याच्या संदर्भामध्ये डीसी आपण पत्र दिलेलं होतं आणि च्या मानवांनीही ते केलेलं होतं, परंतु त्यावेळेला इथे जादूटोना विरोधी कायदा होता म्हणून त्यांना फळ काढावा लागला आणि आता राज्यकर्ते त्यांच्या सोबत असल्यामुळे गृहमंत्रीच त्या ठिकाणी नागपूरला जाऊन त्यांच्या दर्शन घेतलेले होते आणि मग आता राज्यकर्ते त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांचं आत्मबल बळावलं आहे आणि मुंबईमध्ये आणि आता इथे औरंगाबाद मध्ये कार्यक्रम झाला आणि अशा पद्धतीनं पुढची राजकीय पोळी भाजवण्याच्या दृष्टिकोनातून अशा बुवा बाबांना राज्यकर्त्यांनी फिरवणं हे योग्य नाही आहे. त्यांनी त्यांच्यामधून लोकांच्यावर प्रभाव निर्माण अगदी माधवजी आपला मुद्दा लक्षात येतोय. या सगळ्यावर बोलण्याकरता सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नैना भगत सुद्धा आपल्या बरोबर दूरध्वनीवरून जोडल्या गेलेल्या आहेत. नैनाजी जे काही बोलतील ते तुम्हाला ऐकू येईल आणि तुमचं म्हणणं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. यांचं असं म्हणणं आहे, माधव वागवे अनिसचे आहेत आपल्यासोबत चर्चा करतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या मुद्द्यावर जिथं धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरतो त्या ठिकाणी सामान्यांची तर गर्दी होतेच, पण लोकप्रतिनिधी जेव्हा अशा दरबारामध्ये सहभागी होतात तेव्हा मात्र ही बाब कुठंतरी असंविधानिक आहे. कारण धर्मनिरपेक्षता आपण मानतो आणि या ठिकाणी नेमकं जे काही चाललं आहे त्याला अनिसचा विरोध आहे. कसं आहे, माझा आवाज येतोय का? अगदी व्यवस्थित. हा, कसं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे कार्य आपण आणि आता त्यांनी जो कायद्याचा उल्लेख केला तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला आधी मी सांगू इच्छिते की 27 कलमाचा हा कायदा होता आणि त्या संदर्भामध्ये या कायद्यात कुठल्याही प्रकारचा उहापोह जनतेच्या समोर न करता गपचूप हा कायदा संमत केला जावा यासाठी हीच मंडळी आज ज्या राज्यकर्त्यांच्या नावाने हे टाहो फोडताय तर त्यांच्याच दारामध्ये जाऊन हा कायदा संमत व्हावा या संदर्भामध्ये त्यांचं कार्य चालू होतं. पण जेव्हा हा समोर आला कायदा, तो कायदा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला, अभ्यास करत असताना लक्षात आलं की हा अभ्यास करत असताना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मागे कुठेतरी हिंदूंच्या श्रद्धेचं भंजन करणारा हा कायदा आहे. हा कायद्याचा पूर्ण अभ्यास आम्ही केला त्यावेळेस आणि त्याला जोरदार विरोध केल्याच्या नंतर हा कायदा 27 कलमावरून आता फक्त 12 कलम शिल्लक आहेत. तर आपण याच्यामध्ये लक्षात घेऊ शकता की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धा जी आहे त्यासाठी आपल्या याचे कायदे अगदी आहेत पहिल्यापासून आणि कठोर कायदे आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण तो भाग बघितला पाहिजे की अंधश्रद्धा निर्मूलन करत असताना श्रद्धेची जी दोर आहे जी जनतेशी जोडली गेलेली आहे तर तिथे ह्या हिंदूंच्याच केवळ श्रद्धेवरती घाला घालायचा आणि कुठले तरी म्हणजे हे करून प्रत्येक वर्षी म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात ते जे मन की बात ओळखतात ते जे काही भक्तांशी संवाद साधतात हा सगळा श्रद्धेचा विषय असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, मला ह्याच्यामध्ये हे सांगा की आत्ता मी घाटकोपर मध्ये आहे, घाटकोपर मध्ये भटवाडी या एरियामध्ये तिथे चंगाई सभा आजही चालू आहे. या चंगाई सभामध्ये आंधळा जो आहे त्याला डोळे येऊ शकतात, कानाने जो बहिरा आहे त्याला ऐकायला येऊ शकतं. या संदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधी काम केलंय का? निश्चित आपण उत्तर घेऊया. बागवेजी उत्तर द्या. किती तक्रारी त्यांनी दाखल केलेल्या उत्तर द्या बागवेजी. हे जनतेला त्यांनी उत्तर द्यावं. नैना भगत यांनी झापडी टाकलेली आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं लिटरेचर वाचलं नाहीये. अंधश्रद्धांना कुठल्याही त्याचे सगळे कायदे आणि कायदे सगळं म्हणजे पहिल्यापासूनचा हा आमच्याकडे भाग आहे ते कशा पद्धतीने पुढे गेलं, त्याला कसा विरोध झाला, त्यामध्ये कोण कोण होतं, हा सगळा भाग ऑन रेकॉर्ड आमच्याकडे आहे साहेब. विचारा म्हणावं, इथे तशाच पद्धतीनं ख्रिश्चन धर्माचा पादरी अशा पद्धतीने करत होता त्यावेळेला,
ते भारतीय आम्ही दाखल केलेले आहेत नालासोपारामध्ये प्रेस कॉन्फरन्स आम्ही तिथे घेतली त्यामध्ये गरीब जी जनता आहे त्या जनतेला वेठीला धरून अशा प्रकारे तुमचे आजार आम्ही बरे करू असं सांगून त्या बाईला त्यांनी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि तिथे नैनाजी माधवजी मला वाटतं विषय भरकटला जातोय. मुद्दा एक आहे पण हा मुद्दा वलतीकडेच गेलाय. धन्यवाद तुमच्या दोघांचे सुद्धा तुम्ही या स्टोरी ऑफ द डे निमित्तानं चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. माधवजी आणि नैनाजी तुमचे दोघांचे सुद्धा आभार. बुलेटिन मध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर बातम्यांचा उगासा सुरू राहील. कुठेही जाऊ नका पात्रा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.